ಮಂಗಲ್ ಮಾಂಗಲ್ಯೆ ಶಿವೇ ಸರ್ವದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ. ಸರ್ವಾನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಮೈ ಲೈಫ್ ಶೀತಲ್ ಯಾ ಚಾನೆಲ್ವರ್ತಿ ತುಮಚ್ಯಾ ಸರ್ವಾಂಚ ಅಗದಿ ಮನಾಪಾಸೂನ್ ಮೀ ಶೀತಲ್ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತೆ. ತಸಂಚ ಬಗಾ ಆಮಚಾ ಸ್ವಾಮಿ ಮೂರ್ತಿ ಆರ್ಟ್ ನಾವಚಾ ವ್ಯವಸಾಯ ಆಹೆ ಕಿವಾ ಆಮಿ ಸ್ವಾಮಿ ಮೂರ್ತಿ ಆರ್ಟ್ ಮಧೂನ್ ಸ್ವಾಮಿಂಚ್ಯಾ ಮೂರ್ತ್ಯಾ ದತ್ತಗುರುಂಚ್ಯಾ ಮೂರ್ತ್ಯಾ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ತಸಂಚ ಇತರ ಬ್ರಾಸ್ ಪಿತ್ರೆಚ್ಯಾ ಮೂರ್ತ್ಯಾ ಪೂಜಾ ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ಯುವರ್ ಗಾಯಿಚ್ಯಾ ತುಪಾಚ್ಯಾ ವಾತಿ तसंच बघा आमच्याकडे धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो. त्यासाठी लागणाऱ्या प्युअर चांदीच्या जे काही रत्न आहेत जसं की कमळाचं फूल, हळकुंड, चांदीच्या लवंगा, चांदीच्या अक्षदा, तसंच विष्णू पाऊल, तसंच स्वस्तिक स्वस्तिक यंत्र, असे बऱ्याचशाच गोष्टी चांदीच्या आम्ही तुम्हाला अगदी घर बसल्या पोहोचवत असतो. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्हाला कोणत्याही ज्वेलर्सकडे शोधण्याची गरज नाही. कारण कसं असतं, हे जे काम असतं ना, ही छोटी छोटी कारागिरी असते, त्यामुळे कारागीर सुद्धा बघा कुठेही जा, तुम्हाला छोट्या गोष्टी जेवढ्या आम्ही बनवून घेतल्या तेवढं कुठेही मिळणार नाहीत. कारण त्या गोष्टीला मेहनत खूप असते. आता बघा मोठी एखादी गोष्टी कसं, एखादा समजा मोठा ड्रेस असेल तो पटकन शिवून होतो, पण एखादं छोटंसंच काम असेल तर त्याला खूप वेळ लागतो. तसंच अगदी असतं, कारण प्रत्येक गोष्टी तुम्ही बघा काम बारकाव्याने बघा की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याला एकदम श्रीफळाचा आकार दिला, एकदम हळकुंडाचा आकार आहे, छोट्याशा लवंगा, छोट्याशा अक्षदा, म्हणजे हे सगळं काम आम्ही बारकाव्याने करून घेतलेलं आहे आमच्या ज्वेलर्सकडून. आणि ही सगळी प्युअर चांदी आहे. बऱ्याच ताईंनी आपल्याकडनं बरंचसं पूजेचं सामान घेतलेलं आहे. तसंच बघा तुम्ही कम्युनिटी चेक करू शकता, बऱ्याच ताईंचे फीडबॅक रिव्ह्यू सुद्धा आहेत की त्यांनी स्वामी मूर्ती आर्टमध्ये खूप छान अशी खरेदी केली, शॉपिंग केली. आणि बघा काही असा वर्ग आहे की मेसेजवरतीच बुकिंग होतं किंवा मेसेजवरतीच भरपूर ताई खरेदी करतात. आणि कसं असतं माहितीये का, एका वेळेस कॉम्प्युटरवरती तुमच्या सर्वांच्या ऑर्डर चालू असतात, त्यावेळेस कॉल कोणाचा रिसिव्ह केला जात नाही, फक्त व्हॉट्सअप मेसेजलाच तुम्हाला आन्सर उत्तर मिळेल, बाकी तुम्हाला कॉलिंग कोणतंही उचललं जाणार नाही. कारण कॉल उचलायला तेवढा वेळ नाहीये. तुम्हाला जे एखादं प्रोडक्ट आवडतंय त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. प्रत्येक तुम्हाला वस्तूची प्राईज माहिती, डिटेल्स, कुरिअर चार्ज सगळं तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून मार्गदर्शन करता येईल. तसंच ज्या ताईंना कुरिअर भेटते त्या ताईंनी ओपनिंगचा व्हिडिओ असायलाच पाहिजे. कारण कधी कधी बघा काही काही गोष्टी जरी आमच्याकडून चुकून कुरिअरमध्ये राहिली असतील तर ते आम्ही नेक्स्ट ऑर्डरमध्ये पाठवत असतो, त्यामुळे प्रत्येक ताईचा ओपनिंगचा व्हिडिओ असेल तरच त्यांना ते सामान जे आमच्याकडे राहिलेलं असेल चुकून ते त्यांना आम्ही रिटर्न पाठवतो त्यांच्या नेक्स्ट ऑर्डरसोबत. पण व्हिडिओ नसेल तर कोणतीही जबाबदारी तुमची घेतली जाणार नाही. कारण मी बऱ्याचदा सांगते की बऱ्याच ताईंचा मला अनुभव आहे. कारण बघा प्रत्येक जणच देवाला मानतो किंवा प्रत्येक जणच स्वामी सेवेकरी आहे असं पण नाही ह्याच्यामध्ये. बऱ्याचशा ठिकाणी काय घडलंय की एक वस्तू एका ताई म्हटले आमची आलीच नाही कुरिअरमध्ये, आम्ही म्हटलं ठीक आहे ताई आम्ही नेक्स्ट कुरिअरमध्ये तुम्हाला ती वस्तू पाठवून देऊ. आणि बघा वस्तू पण पाठवली आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या स्टेटसच्या जी वस्तू ते आलीच नाही म्हटल्या ती त्या देवपूजेमध्ये दिसली. मग काय होतं, असं सुद्धा घडतंय. त्यामुळे बघा तुमचा प्रत्येकाचा व्हिडिओ असल्याशिवाय आम्ही कोणती गोष्ट तुम्हाला पुन्हा देऊ शकत नाही. कारण तुम्ही व्हिडिओ करत नाही, आलंय की नाही सामान हे सुद्धा तुम्ही कधी कधी सांगत नाही. काही काही ताई तर 8 दिवसांनी सांगतात, हे असं नाही चालणार आहे. जेव्हा पण कुरिअर तुम्ही रिसिव्ह कराल, तुमच्या हातामध्ये कुरिअर पडेल, तेव्हा पूर्ण ओपनिंगचा सर्वांचा व्हिडिओ असायला पाहिजे. तर कसं आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आमचा स्टाफ आहे आमच्याकडून चूक होत नाही. कारण स्टाफ असल्यामुळे त्यांच्याकडून कधी काही कमी जास्त होतं, पण आम्ही सुद्धा त्या गोष्टीची जबाबदारी घेतो. पण तुमचा व्हिडिओ असेल तर आम्हाला सुद्धा कळेल की तुमच्यापर्यंत एखादं, म्हणजे तुम्ही जर 10 गोष्टींची ऑर्डर देत तर एखादं त्यातून गोष्ट राहते अशा वेळी पडत. बघा एका ताईनं सुद्धा बघा त्यांनी स्वस्तिक दिवा ऑर्डर केला होता, पण त्यांना चुकून महालक्ष्मीचा मुकुट गेला, पण त्या ताईंकडून आम्ही एकही रुपाय घेतला नाही. त्या ताईंनी पण तशी कमेंट करावी आणि आम्ही स्वस्तिक दिवा सुद्धा त्यांना पाठवून दिला. पण कसं असतं, कोणतंही आध्यात्मिक सामान असं कोणी फ्रीमध्ये घेत नाही किंवा त्याची सेवा कधीच कोणाला लाभत नाही. त्यामुळे बघा तुम्ही जे पण आध्यात्मिक सेवा करतात ते कधीही खोटं बोलत नाहीत. आता एका ताईंना एक्स्ट्रा सामान गेलं होतं आमच्या स्टाफकडून बरं का, पण त्या ताईंचं नाम निलिमा गोरे आहे, त्या ठाणेच्या आहेत. खरंच त्या खूप प्रामाणिक आहेत. तर त्यांनी बघा एक त्यांच्याकडे जेवढं त्यांच्याकडे एक्स्ट्रा 2-3 वस्तू गेल्या होत्या आमच्या स्टाफकडून, तर त्या ताईंनी बघा त्या वस्तूचे सुद्धा पैसे पे केले. की म्हटलं ताई ठीक आहे माझ्या घरी आले म्हणजे त्यांची काहीतरी इच्छा असावी म्हणून ते माझ्या घरी आले, म्हणून त्या ताईंनी बघा कोणताही विचार न करता त्या ताईंनी त्या सामानाचे सुद्धा पैसे पाठवले. म्हणजे एवढा प्रामाणिकपणा ताईमध्ये. आणि
व्हिडिओ सुद्धा प्रत्येकाने बनवायचा आहे, कारण आम्हाला पण कळलं पाहिजे की खरंच आमच्याकडून तुमच्या कुरिअरमध्ये कोणती गोष्ट राहिली का. मी पुन्हा पुन्हा सांगते, व्हिडिओ असल्याशिवाय कोणतेही तुमचे गोष्ट तुम्हाला रिटर्न मिळणार नाही, कारण व्हिडिओ असायला पाहिजे. काही वर्ग असा करतो की आता बघा, मध्ये पण एक असा प्रकार झाला होता की कमळाची फुलं, की जे की मी स्वतः माझ्या हाताने 4 कमळाची फुलं कुरिअरमध्ये पॅक केली होती, आणि त्या ताई अक्षरशः म्हटल्या कमळाची फुलं मिळालीच नाही. आणि कसं आहे हो, चांदी आहे ना, एवढी कोण तुम्हाला एक चार चार फुलं देणार आहे. पण मला असं वाटलं ठीक आहे, मी कुठंतरी विसरले असेल, इकडं तिकडं बघितले पण ते नाही सापडले. पण त्या ताई युट्यूबर आहेत, त्यांच्या व्हिडिओमध्ये ती कमळाची फुलं मला दिसली चांदीची. मग हे असं नाही करायला पाहिजे ना की तुम्ही आध्यात्मिक गोष्टी घेताय, मग तुम्ही खोटं किती बोलता, आणि तुम्ही ती सेवेची गोष्ट आहे, ती काय असं कोणती स्वतःसाठी वापरण्यासारखी, स्वतःसाठी कोणी कधी कोणाचं काही घेत नाही. त्यामुळे बघा, हे असं सगळं घडतंय, म्हणजे प्रत्येकावरतीच विश्वास ठेवणं सुद्धा आजकाल खूप अवघड झाले. आज आपण म्हणतो स्वामींचा सेवे करे तो चांगला आहे किंवा, पण ह्यातून असे खूप काही मला अनुभव आले की तुम्ही जर देवा सेवा करताय, तुम्ही जर देवा सामान मागवताय, तुम्ही सामान तर तुम्ही कसं म्हणता की ते मला मिळालंच नाही, आणि व्हिडिओ सुद्धा नसतो बरं का, अजिबात व्हिडिओ सुद्धा शेअर करत नाही, फक्त सामान नाहीये. मग अशा वेळी कसं काय आम्ही विश्वास ठेवायचा. जसं की तुम्ही आमच्यावर विश्वास कधी कधी बऱ्याच ताई म्हणतात की येईलच का, मिळेलच का, ऑनलाईनच आहे, फसवलं तर, म्हणजे तुमचा विश्वास 1% नाहीये, तर मग आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठवतो. मग तुमचं पण काहीतरी जबाबदारी असते ना की बाबा ह्यांना एक व्हिडिओ करून पाठवून द्यावा. कारण कसं आहे की बऱ्याच ताई बघा, प्रत्येक ज्या ताईंना माहिती आहे, आता जे आमच्या काही कायमच्या ज्या ताई घेणारा वर्ग आहे, जे दादा आहेत, त्यांना कुरिअर हातामध्ये भेटल्या भेटल्या पूर्ण वस्तू सकट ते ओपनिंगचा व्हिडिओ करतात. मग तुम्ही तेवढा 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं वेळ काढू शकता, पूर्ण वस्तू कॅमेरेमध्ये दाखवतात, ताई आम्हाला ही वस्तू मिळाली, ही वस्तू छान आहे, ही अशी आहे. त्यामुळे बघा, काही वर्ग खूप चांगला आहे, सपोर्टिव्ह आहे आणि सपोर्ट खरंच करतात, पण काही वर्ग असा आहे की नाही का, टाइमपास म्हणून सुद्धा मेसेज करतो, कॉल करतो. बरेच दोन असे आहेत बरं का की बघा, रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून सगळ्यांना आम्ही रिप्लाय करतो. आता बऱ्याच ताई सांगतील, जसं की लंडनच्या ताईची ऑर्डर सुद्धा रात्री 2-3 वाजता जागून जर्मनीची ताई सुद्धा आम्ही पूर्ण केली, स्वामी जर्मनीमध्ये सुद्धा पोहोचले. तसंच बघा, रात्रभर जर एखाद्या व्यक्ती तुम्हाला रिप्लाय करतो, तुम्ही 2-1 वाजता मेसेज करता आणि खूप वेळ चॅटिंग चालतं बरं का, 1 तास चॅटिंग करतात, जसं की घेणारा ह्या भावनेने, नंतर त्यांचा काहीच रिप्लाय नसतो, पुन्हा दुसऱ्या नंबरला मेसेज करतात. असं नाही करायचं. स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर एकच आहे, 8080932488. ह्या नंबरलाच फक्त मेसेज केला तरच तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळणार आहे. 2-2 नंबरला कुणी चॅटिंग करायचं नाहीये, 2-2 नंबरला कुणी मेसेज करू नका, कारण काय होतं, ह्याच्यामुळे जास्त कन्फ्युजन वाढतं, तुम्हाला नक्की काय पाहिजे हे समजत नाही. तसंच बघा, असं असतं म्हणजे काय होतं की असं नाही का, मिसगाईड किंवा जास्त त्याचं कन्फ्युजन किंवा वाढतं की तुम्ही इकडे मेसेज केला तिकडे केला, म्हणजे कसं, त्या मोबाईलला जास्त नाही का, तुम्हाला जे हवं त्या प्रोडक्टची जास्त माहिती देता येत नाही. कारण कसं आहे, हा नंबर जो आहे स्वामी मूर्ती आर्टचा, तो सिस्टम मध्ये आहे, त्याच्यावरती प्रत्येक मेसेजला तुम्हाला रिप्लाय मिळतो, तसं दुसऱ्या नंबरवरती मिळत नाही. मग काय होतं, तुम्ही असा विचार करता की अरे इकडे मेसेज केला आणि इकडे ह्याने रिप्लायच मला दिला नाही, असं काही नाहीये. तुम्ही स्वामी मूर्ती आर्टच्या नंबरला मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय मिळेल. आणि हो, प्रत्येक ताईंना दादांना विनंती आहे की समोरच्या वेळेचा सुद्धा तुम्ही विचार करा, कारण बघा बराचसाच वर्ग असा आहे बरं का, ज्या ताई कधी कधी काय होतं की खूप दिवसापासून विचारपूस करतात, म्हणजे गृहिणी आहे, प्रत्येकाचा आर्थिक प्रॉब्लेम प्रश्न असतो हे आम्ही अगदी समजू शकतो किंवा आम्ही मी ऍग्री करते. पण काय होतं की काही वर्ग असं आहे की गेल्या 6 महिन्यापासून मेसेज करतो, कॉल करतो, एकही प्रोडक्ट घेत नाही, फक्त टाइमपास करणारा सुद्धा वर्ग आहे. तर अशा लोकांना डायरेक्ट ब्लॉक केलं जातं, क्लिअर अँड कट सांगते. आता एक असाच एक सांगलीचा दादा आहे बरं का, जसं स्वामी मूर्ती आर्ट आपलं चालू झालं, जसं की 7-8 महिने झालं, तेव्हापासून तो प्रत्येक नंबरवरून मेसेज करतो, प्रत्येक नंबरवरून कॉल करतो, प्रत्येक प्रोडक्टची माहिती घेतो. पण आजपर्यंत 6-7 महिने झालं, त्याने एकही वस्तू खरेदी केली नाही, फक्त विनाकारण आमचा वेळ घेतो, मेसेज करतो आणि दुसऱ्याला वेड्यात काढायचं काम करतात. हे असं सुद्धा वर्ग आहे बरं का, म्हणजे घेणारा वर्ग पटकन मेसेज करून घेऊन मोकळा होतो. अशा ज्या काही काही ताई अशा पण आहेत, त्यांची 10-10, 15-15 हजाराची ऑर्डर असते, फक्त एका मेसेजवर ते लिस्ट बनवतात, आम्हाला कस्तुरी बॅग हवी, सगळ्या अगरबत्त्या हव्या, धनलक्ष्मी कुंचन हवा, त्याची रत्न हवी, ही मूर्ती हवी, ती मूर्ती हवी, त्या कावड्या हव्या, पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवून ऍड्रेस पाठवून रिकाम्या. अशा पण काही ताई आहेत, म्हणजे विश्वास किंवा त्यांना समोरच्या वेळेचं महत्व कळतं. पण काही वर्ग आहे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम मेसेज करणार, हे कितीले ते कितीले हे असंच का तसंच का. आणि ठीक आहे, तुम्ही विचारा, तुम्ही एखादी गोष्ट घेताय म्हटलं चौकशी करणं किंवा तुम्ही ती बघून घेणं हे तुमचं काम आहे किंवा तुम्ही चुकीचं करता असं आम्हाला म्हणायचं नाही.
पण काही काही वर्ग आहे ना, कंटिन्यू मेसेज करतो, सकाळ दुपार संध्याकाळ, उठले की पुन्हा सकाळ दुपार संध्याकाळ, म्हणजे तुमच्या रिप्लायच करत बसाव का समोरच्याने, आणि काहीच घेत नाही बरं का. ठीक आहे, तुम्ही 2 दिवस मेसेज करताय, तुम्ही एखादी गोष्ट चौकशी करताय, पण तुम्ही 3र्या दिवशी ती घेत असता, किंवा तुम्ही पैसे आल्यावर सुद्धा ती खरेदी करता, तो भाग वेगळा. पण काही काही वर्ग नाही का कंटिन्यू टाइमपास करतो, म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही ह्यांना रिप्लाय करायचा, आणि ह्या काहीच घेणार नाही. असं पण हा काही वर्ग आहे, म्हणजे फक्त समोरच्याचा वेळ, समोरच्याला त्रास देणं. आता काही काही ताई आहेत की शीतलताईंनाच बोलायचंय, अभिषेक शीतलताईंना असंच सांग तसंच सांग, असं नसतंय. तो नंबर स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंगचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सेवा सांगत असते, तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही सेवा करा, तुम्ही त्या व्हिडिओ मधून खूप काही गोष्टी शिकू शकता. हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बनवण्याचं रिझन किंवा कारण खरं काय आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे बघा, अभिषेक ऑर्डर घेतो त्याला कोणत्याही गोष्टी फोर्स नका करत जाऊ की शीतलताईने असं सांगा, शीतलताई तसं सांगा. मग तुमच्या घरचे प्रॉब्लेम असंख्य असतील, मग तुम्ही सेवा करा. तुमच्या तुम्ही मी प्रत्येकाला एकच सांगते, तुम्ही स्वतः नामस्मरण करा, तुम्ही स्वतः सेवा करा, तुम्ही स्वतः सेवा आराधना करा भगवंताची. तुमचे प्रॉब्लेम सोडवायला किंवा ऐकायला आम्ही भगवंत नाहीये, आम्ही सुद्धा तुमच्यासारखे सर्वसामान्य मानव आहोत. त्यामुळे बघा, देवापेक्षा गुरुपेक्षा श्रेष्ठ ह्या जगामध्ये कोणी नसतं. त्यामुळे स्वतःच प्रॉब्लेम किंवा प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा, सेवा करा. सेवा कोणालाही करायला नको असते. नामस्मरण बंद करायचं कारण काय? नामस्मरण काही मोजकेच नामस्मरण ताई दादा करतात, आणि बाकीचे नामस्मरण करत नाहीत. फक्त त्यांना कसं आहे, चमत्कार पाहिजे, लवकर चमत्कार आयुष्यात झाला पाहिजे. पण आयुष्यामध्ये कोणताही चमत्कार होत नाही. प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ आणि ठराविक काळ असतो. त्या काळानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही पाहिजेत किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही वाट बघताय ती गोष्ट वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर कधी कुणाला मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. त्यामुळे बघा, तुम्ही स्वतः सेवा करा, तुम्ही त्या सेवेमधून स्वतः अनुभव घ्या. आणि प्लीज अभिषेकला कुणी त्रास देऊ नका, कारण तो मुलगा ऑर्डर घेतो, तुमची ऑर्डर पॅक करतो, भरपूर काही त्याला कामं असतात. प्रत्येकाने फोर्स नका करू की शीतलताईशीच बोलायचंय. आता बघा, काही दिवसात 50,000 सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट होते, आणि मला सुद्धा घरातलं सगळं, स्वयंपाक असतो, भांडी असतात, कपडे असतात, आवरावरी असते, स्वामींची देवपूजा असते, व्हिडिओचं काम असतं, काही संपलंय माल, काय आणायचंय, काय कोणाला द्यायचंय, कोणत्या वेंडरशी बोलायचंय, म्हणजे खूप कामाचा व्याप असतो. त्याच्यामधून मला कोणाशी बोलणं शक्य नाहीये. पण तुमचे जे कमेंट आता बघा, एका ताईने रात्री कमेंट केलं, त्याच्यावर तुम्ही वेळात वेळ करून रात्री 12 वाजता व्हिडिओ केलाय. तुम्ही टाइम पर व्हिडिओ मध्ये बघितला असेल, रात्री 12 बरोबर मी तो व्हिडिओ केलाय, कारण त्यांची अशी कमेंट होती. तर कसं असतं, काही काही गोष्टी तुम्ही स्वतः स्वतः समजून घ्या की वेळेची खूप कमी आहे. त्यामुळे बघा, मला प्रत्येकालाच भेटायचंय, मलाही वाटतं की तुम्हाला सर्वांना भेटावं. पण कसं आहे की वेळ कमी पडतो, पण मी नक्की प्रयत्न करते प्रत्येकाला काहीतरी चांगलं मार्गदर्शन करू. आणि ह्या ज्या सेवा आहेत, या तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तरच आहे ना. तुम्ही सेवा करून सांगता का की शीतलते खूप सेवा केल्या आणि अनुभव चालले, असं कधीच कोणी म्हटलं नाही आजपर्यंत. आजपर्यंतचा अनुभव आहे. बऱ्याच त्यांनी सेवा केल्या, आणि सेवा केल्यानंतर त्यांनी सांगितलं मेसेजच्या माध्यमातून कमेंट की शीतलते तुमच्यामुळं सेवा केली, आणि त्या सेवेमधून आमचं खूप चांगला रिझल्ट मिळाला, किंवा आमचे आर्थिक प्रश्न हळूहळू सुटतायत. म्हणजे तुमच्या मनातून तुम्ही पॉझिटिव्ह करणार, सगळं चांगलं होईल. पण बघा, हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की रात्रदिवस जागून तुम्हाला रिप्लाय करतोय, रात्रदिवस जागून तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या घरपोच पाठवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. पण तुम्ही सुद्धा, तुमच्यासारखीच आम्ही सुद्धा माणसं आहे, तुम्ही सुद्धा थोडंफार एक सेवा म्हणून किंवा एक चांगलं कर्म म्हणून एकमेकाला सहकार्य करूया. तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला करू. सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायलाच पाहिजे. ओपनिंगचा व्हिडिओ असल्याशिवाय कोणती जर गोष्ट आमच्याकडून चुकून राहिली तर बघा, बऱ्याच काही कमेंट करतील, आम्ही नेक्स्ट कुरिअरमध्ये त्यांची ती गोष्ट पाठवतो. कारण आम्ही आध्यात्मिक काम करतो, आम्हाला तुमच्या कोणत्याही गोष्टी घेऊन आमचं काही भलं होणार नाही, कारण तुम्ही त्या गोष्टीची पैसे दिलेले असतात. तर तुमचा व्हिडिओ असेल तर तुम्हाला नक्की मिळेल, कारण माणूस आहे आम्ही, तुम्ही माणूस आहे, प्रत्येकाच्या चुका होतात. पण काय काय त्यांना तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हटलं ना, तर बघा, 1-3 महिन्यापूर्वीची एक गोष्ट आहे बरं का. एक ताई आहे, त्यांनी मला कंटिन्यू कॉल केले, कंटिन्यू मेसेज केले, खूप रडल्या पडल्या, त्यांचं खूप दुःख होतं, त्यांना मी खूप आधार दिला, खूप समजून सांगितलं. मग तुम्ही विचार करावं, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक त्यांच्या कॉलला माझा अर्धा तास त्या घ्यायच्या, प्रत्येक वेळेस मेसेजला अर्धा तास, प्रत्येक वेळेस त्यांना समजून सांगा, ताई होईल चांगलं, ताई सगळं ठीक होईल, ताई तुम्ही स्वामींचं असं तारक मंत्राचं तीर्थ बनवा, ताई असं जप करा. मग मी काय, मी माझा तुम्हाला एवढा वेळ दिला ह्याचं मला वाईट नाही वाटत. पण त्या ताईंना भीमसेन धूपच्या स्टिकच्या ठिकाणी वेगळा, म्हणजे केसरीना धूपस्टिक गेला, म्हणजे आणि फरक किती, 10-15 रुपयाचा फरक होता बरं का.
भीमसे स्टिक मध्ये आणि केसरीन मध्ये फक्त काहीतरी 10 रुपयाचा का 15 रुपयाचा फरक होता. पण त्या ताईने एवढे मेसेज केले की मला माझे 10 रुपये रिटर्न करा, तुम्ही मला माझे 10 रुपये गुगल पे करा. मग मला काय म्हणायचं की तुम्ही जेव्हा शीतलताईशी तास तासभर बोलले, शीतलताईला तुम्ही रात्री 12 कॉल करून रडगानं सांगितलं की माझ्या घरी असंच आहे ताई तसंच आहे, पण तुम्हाला 10 रुपयासाठी तुम्ही मला एवढा त्रास दिला, मी 0 मिनिटात त्यांचे 10 रुपये पाठवून दिले आणि नंबर ब्लॉक करून टाकला. कारण का, अरे तुम्ही समोरच्याचा विचार करणार की समोरच्या व्यक्तीने एवढा आधार दिला किंवा एवढ्या वेळ त्या माझ्याशी बोलल्या, मला एवढी स्वामींची सेवा समजून सांगितली, वेळात वेळ काढून मी त्यांच्याशी बोलायचं. कारण त्या प्रत्येक वेळी खूप रडायच्या आणि मग शीतलताईच्या वेळेची काही किंमत नाही का? म्हणजे तुम्ही तुमच्या 10 रुपयासाठी मला मेसेज करून कॉल करून त्रास दिला की माझे 10 रुपये जीपे करा, मला माझे पैसे रिटर्न पाठवा. मग हे असं नसतं ना हो, काही काही वर्ग असा सुद्धा आहे म्हणजे स्वार्थी, म्हणजे स्वतः शीतलताईकडून नाही का सगळ्या गोष्टी घ्यायच्या शिकायच्या, पण शीतलताईकडे जर 10 रुपयाची वस्तू कमी भेटली तर तिला त्रास द्यायचा. आणि ती व्यक्ती तेवढ्यावरच नाही गबसली, तिने कमेंट सुद्धा व्हिडिओला केली की मला नाही का मी मागवलं भीमसेन आणि तुम्ही दिला मला केसर घेणार, मग तुम्ही ऑर्डर घेतो तुम्ही नीट बघत नाही का, तुम्ही ऑर्डर घेणं काम आहे तुमचं, मग आम्हाला नीट वस्तू पाठवून तुमचं काम नाही का. म्हणजे अगदी 10 रुपयासाठी त्या बाईने एवढं वाद केलं माझ्याशी आणि मी तिला एवढं काही दिलं आणि त्या म्हणजे तुम्ही माझ्या बहीण आहात शीतलताई. आणि त्या व्यक्तीला तुम्हाला माहितीये का स्वामींची सेवा करण्यासाठी बोलू नये, पण त्या व्यक्तीला स्वामींची सेवा करण्यासाठी स्वामींची छोटी मूर्ती 200 रुपयाची नाही गंध स्वामींना स्मरून सांगते, फ्री मध्ये मी पाठवला होता त्यांना. मग विचार करा, मग त्याची मी किंमत लावली का 200 रुपयाची मूर्ती, 130 रुपयाचा गंध आणि 10 रुपयासाठी त्या व्यक्तीने एवढा त्रास दिला. म्हणजे कसं असतं की ह्या जगामध्ये आपण म्हणतो गरीब आहे किंवा खरंच गरज आहे असं कोणी नसतं, प्रत्येक जण स्वार्थी आहे, फक्त माझं कसं काम काढता येईल ह्याचा विचार करतो. त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा काही गोष्टी बोलताना थोडासा विचार करत जा की समोरच्याने आपल्याला वेळ दिलेला असतो, समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलेलं असतं, त्याच्या वेळात वेळ काढून तो व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करतोय, आपल्याशी बोलतोय. मग शीतलताईकडून तुम्हाला म्हणजे चुकीचं काहीच झालं नाही, फक्त 10 रुपयाचा फरक होता त्या किमतीमध्ये आणि पाहिजे होता त्यांना भीमसेनाने गेला केसर हिनं. मग ते 10 रुपयासाठी तुम्ही एवढे बोलले आणि मला कमेंट केल्या तिने माझ्या व्हिडिओला वगैरे, तर मी त्यांना ब्लॉक केलं. म्हणजे कसं असतं, जे लोक त्रास देतात त्यांना डायरेक्ट मी ब्लॉक करते, मला असे सेवेकरी नको आणि असे मला कस्टमर ही नकोय. कारण कसं असतं, त्रासापेक्षा पैशापेक्षा सुख समाधान खूप महत्वाचं आहे. एक ताई तर आहे बघा, तिने आमच्याकडून 10,000 आतापर्यंत शॉपिंग केली असेल, पण इतका त्रास असतो ना प्रत्येक गोष्ट. मला नाही का तुम्ही दाखवा कॉल करू, तर एवढे व्हिडिओ मी बनवते, प्रत्येकाला पर्सनली मला फोटो पाठवणं शक्य होत नाही, रोजचे नाही का जवळपास 800-900 लोकांना रिप्लाय करणं शक्य होत नाही, त्यामुळे प्रत्येक वस्तूचा व्यवस्थित व्हिडिओ साईज माप सगळं सांगत असतो. तरी सुद्धा प्रत्येक ऑर्डरमध्ये त्यांचा इतका त्रास, म्हणजे ऑर्डर दिल्यापासून नाही का जाईपर्यंत कंटिन्यू त्यांच्याशी फोनवर त्या अभिषेकने बोलायचं, कंटिन्यू प्रत्येक गोष्टीचा फोटो पाठवायचा, पॅकिंग करताना असं ठेवताना. म्हणजे काही काही लोक असं इतकं इरिटेट करतात की असं वाटतं की तुमचे 10,000, 2,000, 1,000 काहीच नको, असे पण काही लोक आहेत. मग अशा वेळी कसं आम्ही त्यांची ऑर्डर सुद्धा घेत नाही. म्हणजे जे आम्ही काम करतो ह्याच्यामध्ये वाटतं आध्यात्मिक आहे, पण ह्याच्यामध्ये त्रास देणारे, किरकिर करणारे, कटकट करणारा वर्ग सुद्धा भरपूर आहे. आणि देवाची वस्तू घेता 5-5 रुपये 10-10 रुपयासाठी सुद्धा वाद करतात. मग विचार करा की कसं काय तुम्हाला सेवा फळ देईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्यातून अनुभवातून शिकतो आम्ही, किंवा आज मी तुमच्याशी बोलते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आज घडतात आणि तुम्हाला सुद्धा ह्यातून काही गोष्टी चांगल्या सुद्धा शिकायला भेटतात. जसं आपण समजतो तसं काहीच नसतं, त्याच्यापेक्षा खूप काही वेगळं असतं. बघा सगळ्यांना आपण स्वामींच्या मूर्त्या एक नाही का, मी माझी चूक आहे मी म्हणेल की वाटतं हा पैसे नाहीत ना, ठीक आहे नका पैसे देऊ मी पाठवून देते ऍड्रेस द्या. म्हणजे असं स्वामी मूर्ती आठ चालू केल्या बसन 20-30 लोकांना आम्ही स्वामींच्या मूर्त्या अशाच दिल्या, पण त्या लोकांचा आज तागायत मेसेज नाही, कॉल नाही, काहीच नाही. म्हणजे नाही का फ्री मध्ये घेतलं विषय संपला असा सुद्धा वर्ग आहे. एक तर ताई आहे बरं का, म्हणजे उस्मानाबादचे, तिने पण असंच खूप रडगानं गायलं, माझं असं आहे माझं तसं आहे आणि माझी सासूच अशी आहे सासरा तसं आहे, मला स्वामींची मूर्ती घ्यायला पैसे नाही येत ताई असं तसं खूप काही. आणि स्वामींची मूर्ती आम्ही पाठवून दिली बरं का त्यांना, एक 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि स्वामींची मूर्ती पाठवून दिल्यावरती काहीतरी स्वामींच्या थोडस नाकाला त्यांच्या सातून काहीतरी अत्तर कुठलं तर तिने लावलं, त्यामुळे थोडासा डाग पडलाय. त्यांचं म्हणणं काय, ही स्वामींची मूर्ती परत घ्या आणि मला दुसरी पाठवून द्या. म्हणजे विचार करा, आपण त्यांना 1 रुपया न घेता मूर्ती दिली तर देवामध्ये सुद्धा लोक दोष काढतात कि
की हे असंच देव पाहिजे, तो तसाच पाहिजे, पण तुम्ही हे बघत नाही की तुमची चूक होती, तुम्ही असं कुठलं तरी केमिकलचं अत्तर लावलं त्यामुळे तसं झालं. मग तुम्ही दुसऱ्यांदा मूर्ती घेताना तुम्ही म्हणायला पाहिजे होतं ना की शीतल तर ठीक आहे ही मूर्ती तुम्ही दिली, मी एवढ्या दिवस सेवा केली, मला आता एक मूर्ती घ्यायची, तुम्ही मला एक मूर्ती द्या आणि त्याची किंमत सांगा. म्हणजे दुसऱ्यांदा पण त्या व्यक्तीला मूर्ती फ्रीज पाहिजे. मग बघा काही असा वर्ग, मग कशी काय हो तुम्हाला सेवाला, म्हणजे स्वतःला साडी घेता, दागिने करता, प्रत्येक सणाला नाही का छान छान नाही का गृहिणी म्हणजे ज्या काही हाऊस वाईफ असतात ज्या काही, म्हणजे त्या प्रत्येक सणाला साडी, मस्त मेकअप किंवा अलंकार, ज्वेलरी सगळं कराय पैसे, पण देवाचं कोणी फ्री देतं का ह्याची वाट का बघायची, मग हे पण चुकत नाही का बरं. म्हणजे सगळा आम्ही अभ्यास केलाय ह्या अध्यात्माचा, PhD झाली आता ह्याच्यामध्ये माझी, की कोणी कसं आहे कोणी काय आहे, आणि खूप काही गोष्टी वाईट पण वाटतात. अरे तुम्ही भगवंताची सेवा करताय, तुम्ही देवाची सेवा करताय, तर मग ह्या गोष्टी अशा का, प्रत्येक गोष्टीमध्ये बार्गनिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये भाव करायचा, प्रत्येक गोष्ट ही फ्रीमध्ये देवाची सुद्धा हवी असते, तर असं नसतं. कारण प्रत्येक गोष्ट बघा अनुभवातून शिकायला मिळते. तर बघा काही वर्ग इतका छान आहेत ताई किंवा दादा की त्यांची इच्छा असते की प्रत्येक गोष्ट जी त्यांनी सेवेची घेतली ती माझ्या हातून मी पूजा करून द्यावी, किंवा शीतल ताई तुमच्या हाताने तुमच्या आशीर्वादाने तुम्ही ती गोष्ट द्या. म्हणजे इतक्या चांगल्या ताई इतके चांगले दादा सुद्धा आम्हाला ह्या सेवेमध्ये भेटले बरं का. म्हणजे कसं असतं की हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच निगेटिव्ह किंवा वाईट लोक आहेत, म्हणजे 100 पैकी 1-5% 2-3% लोक असे आहेत, पण बाकीचा जो वर्ग आहे तो खूप चांगला सपोर्टिव्ह आणि खरंच त्यांच्यामुळं आज आम्ही आहे असं सुद्धा म्हणेल. आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, बऱ्याच ताई आहेत आणि बऱ्याचशाच दादा आहेत की त्यांनी खूप छान सपोर्ट केला. स्वामी सेवेतून बघा खूप म्हणजे चांगली लोक सुद्धा भेटली बरं का आम्हाला, की त्यांनी बघा आमच्यावरती विश्वास ठेवला, सगळ्या गोष्टी घेतल्या. काही काही ताईंनी बघा वस्तू जास्त केल्या तर त्यांनी पैसे पाठवले की ही वस्तू आमच्याकडे काही हरकत नाही, मी त्याचे पैसे पेड करते. म्हणजे खरंच चांगला वर्ग सुद्धा आम्हाला भेटला, किंवा चांगले सेवेकरी किंवा चांगला नातेवाईक वर्ग, किंवा आम्हाला ते फॅमिली सारखे आहेत आमच्या. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि मला सवरांसोबत हळदी कुंकू सुद्धा ह्या वर्षी करायचं होतं, पण काही कारणात तो शक्य झालं नाही, पण पुढच्या वर्षी नक्की करू. ज्याने ज्याने आमच्याकडे ज्या काही वस्तू ऑर्डर केल्या, जे आमचे कायमचं रेग्युलर आध्यात्मिक साहित्य ज्या ताई घेतात दादा घेतात, त्यांचे नंबर आम्ही वेगळे असे काढून ठेवलेले आहेत, कारण त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. आणि प्रत्येकाजण एक श्रद्धेनं एक विश्वासानं आमच्याकडून ही सगळ्या गोष्टी खरेदी करत असतो. जसे की बघा त्यांची इच्छा असते की शीतलताई तुमच्या हातून पूजा करून द्यानार, शीतलताई तुमच्या हातून पूजा झाली की ते सामानाची जी काही नाही का फलश्रुती किंवा जे काही आम्ही ती सेवा करणार ती लवकर आम्हाला फळं देईल, म्हणजे इतका त्यांचा विश्वास आहे. इतक्या छान ताई आता एक दौंडच्या ताई आहेत, मुंबईच्या आहेत, म्हणजे बऱ्याचशाच भागातल्या ज्या ताई आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे काय सांगावं मी, म्हणजे इतकं आपुलकीने बोलतात ना. शीतलताई तुम्हाला वेळ नाही ना 2 मिनिटाचं नाही का अभिषेकला सांगतात की अभिषेक असं असं कर ना बाळा, मला असं असं पाहिजे आणि तू असं असं दे आणि किती झाले सांग मी जीपे करते. म्हणजे कसं असतं माहितीये का, एक प्रेमळ नातं, एक माणुसकी किंवा एक जिव्हाळ्याचं नातं, फक्त कसं असतं व्यवसाय नाही, बिझनेस नाही, एक प्रकारचं तुमचं आणि माझं एक प्रकारचं असं नातं तयार झालं. म्हणजे बघा तुमचं कंटिन्यू कोणाची ऑर्डर आहे अभिषेक, दौंडच्या मनीषा ताईंची, कोणाची ऑर्डर आहे पाटील ताईंची. म्हणजे कसं असतं एक तुमचं आणि माझं एक प्रकारे नातं तयार झाले, आपलं एक नाळ तयार झाली स्वामी सेवेतून. आणि कसं असतं आध्यात्मिक सामान काय तुम्हाला दुकानातही भेटतं, इकडे भेटतं, तिकडे भेटतं, पण त्याच्यामधले जे भाव जी भावना असते ती खूप वेगळी असते. कारण कोणत्याही दुकानदार तुम्हाला सांगत नाही की मी तुम्हाला ह्या कुंचनची सेवा करून देतो किंवा ह्याची अशी सेवा करा किंवा तुमच्यासाठी कोणी प्रार्थना किंवा कोणी प्रार्थना सुद्धा करत नाही. पण मला काय वाटतं जे काही माझ्याकडून आध्यात्मिक सामान तुम्हाला घरपोच मिळते किंवा तुम्ही काहीतरी त्रासानिमित्त काहीतरी प्रॉब्लेम निमित्त ते सामान खरेदी करताय त्यावेळेस तुमचं सुद्धा कल्याण व्हावं किंवा चांगलं व्हावं ही अशी सुद्धा माझी प्रार्थना असते स्वामींना, ही भावना असते. आणि बघा वेळात वेळ काढून सेवा मी करून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पाठवत असते. कधी कधी स्वयंपाक सुद्धा बनवायचा राहतो. सकाळचा एक अनुभव सांगते. अभिषेक एका ताईंकडे स्वामींची मूर्ती द्यायला गेलता काळाखडक वाकड डांगे चौकमध्ये. तर अभिषेक आल्यानंतर मला त्या ताईंबद्दल त्यांनी सांगितलं. तर ताई बघा म्हणजे ताईंचं कौतुकच आहे शीतल मोरे ताई, त्यांचं कौतुक कराल तेवढं कमी. कारण का, कारण ताई तुम्हाला मला त्यांना भेटणं होत नाहीये किंवा त्यांना मला भेटायचंय, पण थोडंसं वेळाचा प्रॉब्लेम आहे. कारण बघा आणि वेळ तर नाहीच आहे, पण मला एक गोष्ट चांगली वाटली की बघा तसंच बघा शीतल मोरे ताई आहेत, तर त्यांनी बघा खूप छान असा व्यवसाय आहे ताईंचा, त्यांचं वडापावचं
छोटंसं दुकान आहे, समोसा वडापाव वगैरे ताई बनवतात आणि पाठीमागं ताई राहतात. तर अभिषेकनं सांगितलं की ताई एवढं छोटं घर आहे किंवा ताईंनी स्वतःच्या हिमतीवरती एवढा व्यवसाय उभा केला, त्यांचं त्या पाणीसुद्धा बिसलरीचं सप्लाय करतात, त्यांचा मुलगा त्या खूप खूप मेहनत करतात बरं का ताई. आणि अभिषेकला वडापावसुद्धा त्यांनी खाऊ घातला. अभिषेक इतका खुश झाला, घरून सांगत होता की मला ना त्या ताईंनी वडापाव खायला दिला. खरंच त्या ताई ज्या आहेत ना खरंच मेहनती आणि कष्टाळ व्यक्ती आहे, कारण स्वतःच्या हिमतीवरती एका बाईंनी एवढं सगळं साम्राज्य उभं करणं आजच्या युगात कलियुगात आणि ते पण पुण्यासारख्या ठिकाणी सोपं नाही आहे, पण त्या ताई करतायत. खरंच त्यांच्या ह्या कार्याला, त्यांच्या ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींना खरंच माझा स्वतःचा सलाम आहे, कारण एकट्या बाईंनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. त्या बघा वडापाव समोसा चहा म्हणजे थोडक्यात नाश्ता सेंटर चालवतात आणि त्या शॉपच्याच पाठीमागं त्या ताई राहतात. पण त्या ताईंच्या घरी स्वतः स्वामी माऊली विराजमान झालेत. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल की ताईंनी बघा स्वामींच्या आपल्याकडं मोठी 11 इंच मूर्ती ऑर्डर केली आणि बघा त्यांचं मन किती मोठं आहे. बरेच लोक म्हणतात 11 इंच मूर्तीमध्ये 7 इंच सेम पाहिजे, पण तशी नाही मिळत कारण त्याचे भाव एकदम कोरीव आणि रेखीवपणा छोट्या मूर्तीला देता येत नाहीये. पण त्या ताईंनी बघा एवढी म्हणजे त्यांचं मन खूप मोठं आहे स्वामींची. बघा त्यांनी एवढी मोठी मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केली 11 इंच आणि आज स्वामी माऊली त्यांच्या घरी विराजमान झाले. त्यांच्या स्वामींची मंत्र पुष्पांजली परवा लाईव्ह मध्ये पण केली आणि पूजा सुद्धा करून पाठवली. म्हणजे कसं असतं, देवाला तुमच्या घरी येण्यासाठी किंवा देवाची मूर्ती होण्यासाठी आपलं मन मोठं असावं लागतं, ना की आपलं घर केवढंही असो. आता त्या एका रूम मध्ये राहतात पण तिथं स्वामी माऊली त्यांच्या मध्ये विराजमान आहेत. स्वामी तुमचा भाव किंवा स्वामी तुमची भक्ती बघतात की हा सेवेकरी माझी सेवा कशी करतोय, किंवा स्वामींची त्यांना साथ लाभली तर मला असं वाटतं की ताईंच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. तर बघा काही अशा पण ताई आहेत आणि असा भरपूर वर्ग मिळाला मला की त्यांनी स्वतःच्या स्वहिमतीवरती खूप काही गोष्टी उभा केलेल्या आहेत कोणाची साथ नसताना. कसं असतं, त्या व्यक्तीला गुरुची आणि भगवंताची साथ असेल तर ह्या जगामध्ये बाकी कोणाच्या साथीची कधी काही गरज पडत नाही. तर असाही वर्ग आहे, म्हणजे चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी बघायला ऐकायला मिळतात. पण ह्याचं समाधान आहे की खरंच काही ताई आहेत त्यांनी खूप संघर्ष केला आयुष्याशी, खूप लढल्या, खूप स्ट्रगल करतायत, पण त्या हिम्मत हरत नाहीत. कारण संघर्ष स्ट्रगल त्यालाच करायला मिळतो जो त्या लायक असतो, कारण देव बघत असतो हिची सहनशीलता किंवा ताकद किती, हा खरंच मी दिलेल्या गोष्टी टिकवून ठेवतो का. एक दिवस बघा त्या ताईंचं काही नाही पण छान असं नाश्ता सेंटर किंवा छोटस हॉटेल सुद्धा ताई काढू शकतील. पण आज ताई मेहनत करतायत तर त्यांच्या मेहनतीला यश स्वामी माऊली नक्की देतील. आणि खरंच माझी इच्छा किंवा अपेक्षेपेक्षा पण त्यांना खूप काही चांगलं मिळणार आहे. तर बघा अभिषेक पण आला. अभिषेक सांगेल बघा शीतलताईंबद्दल, आत्ताच आले ऑर्डर देऊन हेल्मेट काढ की. शीतलताईंनी वडापाव खाऊ घातला अभिषेकला. शीतलताई त्या वाले ह्याने घालत पण त्या घालतात ह्या चांगले चांगले जेवण देतात, पण असं स्नॅक्स बाहेरून आणलेलं खाऊ देत नाहीत, पौष्टिक खातात खूप जास्त शीतलताई. आणि त्यांच्या तिथे गेलो, त्यांचं सामान दिलं आणि त्यानंतर मग निघताना त्यांनी मला वडापाव ऑफर केले. ऑफर नाही केली, खाऊ घातला प्रेम. खाऊ घातला हा म्हणजे तेच स्वामी सेवेकरी. हा आणि त्यांचा व्यवसाय कसा आहे? हा त्यांची वडापावची म्हणजे त्यांचं दुकान आहे जिथं चिप्स बिस्किट्स म्हणजे नाही का सगळे खाद्यपदार्थ मिळतात, वडापाव समोसा कचोरी वगैरे जे पण आहे. कष्ट करतात ना? हो खूप जास्त. स्वतःची हिमती एवढं उभा केलं मग स्वामी त्यांच्या घरी विराजमान झाले. हो एका छोट्याशा घरात. तू काय सांगशील, देवासेवा करायला मन मोठं पाहिजे ना. हा तुझा कालचा अनुभव सांग ना. ओ काल स्वामीनी अभिषेकला एक प्रचिती दिली, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. सांग अभिषेक. तर काल घरी जाताना एका गाडीला मी ओव्हरटेक करत होतो, व्हाईट इनोव्हा होती. आणि ओव्हरटेक करताना आपण स्पीड वाढवतो, त्यावेळेस काय झालं, समोरून एक म्हणजे इनोव्हाला क्रॉस करून एक रिक्षा गेली आणि मी ओव्हरटेक करत होतो म्हणजे मी स्पीडमध्ये असणार, मी लिटरली त्याला ठोकता ठोकता राहिलो. मी जोरात ब्रेक दाबले आणि नाही का भीतीने डोळे बंद केले.
आणि पण नाही का अपघात काही झाला नाही. आणि मी ज्या रस्त्याला चाललेलो ती मोठी गाडी त्याच रस्त्याला चालली होती. आणि मग नंतर मी बघितलं त्या काचेवर स्वामी समर्थांचा स्टिकर होता. आणि म्हणजे जेव्हा पण नाही का स्वामी समर्थांचा स्टिकर दिसतो खाली ओळ लिहिलेली असती भिऊ नको मी तुझ्या पाठीशी, तर मी म्हणजे मला माहिती होतं की ते लिहिलंय. पण मी काल काय माहिती कसं मी त्या ओळी वाचल्या आणि असं वाटलं की खरंच आता माझं म्हणजे अपघात होण्यापासून स्वामींनीच वाचवलं. काय म्हणले सर, भिऊ नकोस. हा भिऊ नकोस, माझ्या मी तुझ्या पाठीशी आहे ही ओळ वाचली. स्वामी होते की नाही. हा डोळेच मिटले होते, जाऊ दे. काय वाचती होते मला वाटलं होतं ऍक्सिडेंट आता. मग आमच्या स्वामी तुझ्या पाठीशी आहेत की नाही. स्वामी फुल दिले तुला, स्वीकारले त्याने सेवेकडे. जाता बघा असा आमचा गोड अभिषेक आहे. बघितलं ना त्याचा अपघात होता होता राहिला, त्याने डोळे मिटले, काय वाचती होते. पण स्वामी असताना कसं काय होईल बरं त्याला. म्हणजे हे प्रचिती अनुभव असतो बरं का छोट्या छोट्या गोष्टींच्या. तुम्हाला सुद्धा असे अनुभव येत असतील तर बघा आजच्या व्हिडिओचा कोणी राग मानू नका. कारण ज्या काही सत्य घटना, ज्या काही खऱ्या गोष्टी घडतात त्या तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. जसं की तुम्ही आमची फॅमिली आहात आणि खरंच स्वामी सेवेकरी आहोत, तर एकमेकासोबत आपण प्रेमाने आणि चांगलं नातं ठेवू आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करू. एकमेकाला मदत करू, एकमेकाला चांगलं मार्गदर्शन करू. दुखलेल्या दुःखी जे काही दुःखी पीडित आहे, जे काही रंजले गांजले आहेत त्यांना स्वामींचा मार्ग सांगू आणि सर्वांचं कल्याण होईल अशी आपण स्वामींना प्रार्थना करू. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा.